सामाजिक क्षेत्रात काम करणारे छाबा फाउंडेशन सारखी एक शक्ती जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जोडली जाते तेव्हा त्यांच्या माध्यमातून होणारे समाजकार्य अधिक जोमाने होऊन सामाजिक क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप करत असलेल्या कामाला जोड मिळणार असल्याचेच मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे पक्षप्रवेशावेळी केले. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन छाबा फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशनचे डायरेक्टर मनोहर शिंगाडे यांनीही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कामोठे येथील जनसंपर्क कार्यालय येथे पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी कामोठे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, हॅप्पी सिंग, भाऊ भगत, भटके विमुक्त आघाडी महिला अध्यक्ष विद्या तामखेडे, महामंत्री सुशील शर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, रवी गोवारे, विनोद खेडकर, रश्मी भारद्वाज, मनीषा वनवे, सागर ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेश वराडकर, दीपक वाघमारे, प्रसाद नलावडे, रुपेश सिलिमकर, किरण जाधव, सचिन कुंभारकर, प्रशांत मोहिते, यशवंत साळसकर, निखिल शेलार, शिवानंद जगडे, विकास औती, बाजीराव चव्हाण, सागर चव्हाण, किरण काशीद, माणिक काशीद, बाळू ढगे, संभाजी काशीद, वसंत चव्हाण, राहुल जयस्वाल, राज दुराई, सचिन डफळे, राजेश पटेल, अभय निंबाळकर, राज गायकवाड, रोहित खैरे, प्रशांत धुमाळ, सारिका धुमाळ, रणजित झेंडे, शिल्पा शिंदे, प्रशांत गायकर, फिरोज सय्यद, सागर नरसाळे, कुलदीप पिचुरे, रितेश जगदाळे, दत्तू वराळ, राजेश वराळ, बाबा पांगुळ, प्रकाश ठोंबरे, सचिन साळुंके, श्रीनिवास कोल्हे, सुनील नेल्सन, विजय सतीश कासार, प्रमोद भुगळ, काजल औताडे, सुशांत औताडे, उत्कर्षा वालेकर, हीना यादव, दिनेश यादव, संगीता यादव, ताराबाई माने, कलावती यादव, अविनाश गप्पत, गणेश शिंदे, निशांत पटेल, सचिन गवळी, विश्वास म्हात्रे, प्रशांत साळुंके, सचिन बुचडे, दिनेश पवार, अभिजित जाधव, सागर थळी, शरद बामणे, नंदू परब, युवराज काशीद, गणेश चव्हाण, उमेश बोरगे, बाळासाहेब चव्हाण, सोमकांत कावळे, सुरेश चव्हाण, अमित खरात, संध्या शुक्ला, नीलू पडिता, प्रजापती उपाध्याय या सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या सर्वांचे भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टी आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्यांच्या जनाच्या मनामनात बसलेली आहे आणि त्यामुळेच आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विषयी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विषयी ज्यांच्या मनामध्ये आदर आहे अशी अनेक मोठी मोठी व्यक्तिमत्व, अनेक समाजामधली कार्यक्षम व्यक्तिमत्व आज भारतीय जनता पार्टीबरोबर जोडली जात आहे आणि याच पद्धतीनं आज छाबा संघटनेचे जे चव्हाणजी असतील किंवा शिंगाडे सर असतील किंवा त्यांच्या बरोबरीनं त्यांचे सर्व सहकारी आज जेव्हा भारतीय जनता पार्टीवर जोडले जातात तर माझ्यासारख्याला त्याचा एक मनापासून अभिमान आहे. मला या दोन्ही आमच्या मान्यवरांच्या विषयी, त्यांच्या सामाजिक क्षमतेविषयी, सामाजिक कार्याविषयी मला नितांत आदर आहे आणि मला आनंद आहे की आज त्यांच्या सारखी एक शक्ती ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जोडली जाते त्या येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं कार्य अधिक जोमानं सुरू होईल आणि समाजातल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न करते त्याला त्यांच्या ताकदीची जोड मिळेल.
जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जी एक मजबूती किंवा एक पाठबळ जे लागतं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, ते मला असं वाटतं की राजकीय जोपर्यंत क्षेत्रात आपण येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते पूर्णपणे होत नाही, आणि राजकीय क्षेत्रात आल्यामुळे अजून पाठबळ मिळेल अशी मला अपेक्षा आहे. राजकीय क्षेत्रामध्ये येताना तुम्हाला काही अद्याप मी असं काही कुठली अपेक्षा ठेवून आलो नाही आहे. पुढे जे आमदार साहेब जी आपल्याला कार्यभार सांभाळण्यासाठी जी आपल्याला वर देतील ते करण्यासाठी मी उत्सुक आहे. राजकारणात येताना भारतीय जनता पार्टी काय पक्ष असतात राजकारणात येताना? आता जर तुम्ही देशभरात जे सामाजिक आणि जे पॉलिटिकली जे तुम्ही व्ह्यूज जर बघत असाल, जर भारतीय जनता पार्टी ज्या हिशोबाने समाजात काम करत आहे, मला असं वाटतं की बाकी दुसऱ्या कोणत्या पार्टी करत नसेल, म्हणून मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये पुढील वाटचाल कशी असेल? पुढील वाटचाल हीच असेल की जी सामाजिक क्षेत्रात जे मी आता काम करत आहे तेच मी कंटिन्यू करणार आहे, पण भारतीय जनता पार्टीचं पाठबळ घेऊन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.